लॉकडाऊनमुळे सांगलीत अडकून पडलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी सांगली एसटीच्या 800 बसेस सज्ज झालेल्या आहेत. सांगली आणि मिरज बसस्थानकात या बसेस 2 चालकांसह सज्ज आहेत. यापैकी आज 11 बसेस तामिळनाडू सेलमला पाठवण्यात येणार आहेत. यासाठी सांगली आगारातून 5 आणि मिरज आगारातून 6 बसेस तांत्रिक तपासणी करून सज्ज ठेवण्यात आलेले आहेत. या बसेसमध्ये मनपाकडून औषध फवारणी त्याचबरोबर बसेस निर्जंतुक करण्यासाठीच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या सूचना येताच या सर्व बसेस आज परप्रांतीय विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पाठवल्या जातील. त्याचबरोबर उद्यासुद्धा 15 बसेस या वीटभट्टी मजुरांना सोडण्यासाठी बिजापूर कर्नाटक इथं पाठवल्या जाणार आहेत. ही माहिती एसटीच्या विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यातून परराज्यामध्ये जाणाऱ्या मजूर विद्यार्थी यांना बस गाड्या उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळ प्रशासनानं सर्व तयारी पूर्ण केलेली आहे. बसेसचं निर्जंतुकीकरण घेतलेलं आहे आणि कलेक्टर साहेब, क्रांतीसाहेब यांचे जसे जसे आदेश येतील त्या पद्धतीनं आम्ही गाड्या देत आहोत. आणि आज आता 15 गाड्या तामिळनाडूला विद्यार्थी सोडण्यासाठी आम्ही देणार आहोत. प्रत्येक बसबरोबर 2 चालक जाणार आहेत. सर्व बसेस सॅनिटाईज करून घेतलेल्या आहेत. चालकांना देखील मास्क आणि सॅनिटायझर आम्ही दिलेले आहे सोबत. आणि याशिवाय इतर जिथून जशी जशी मागणी येईल तशा तशा बसेस उपलब्ध करून देण्यासाठी एकूण आपल्या विभागातल्या 800 बसगाड्या आणि चालक वाहकांसहित एसटी महामंडळ प्रशासन पूर्ण तयारीमध्ये आहे.